भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 2 दिवसीय अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच तोफ डागली. डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना गावागावात फिरू देणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये दिलाय. नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलाच राडा झाला. जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि ते कार्यालय जाळण्याचा प्रयत्नही केला. यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नसून ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. या महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यामध्ये 1000 कोटींचा धान खरेदी घोटाळा अधिकाऱ्यांच्या समक्ष झालाय. या घोटाळ्याची सीबीआयकडे तक्रार केली अशी माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून तातडीनं या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा बावनकुळे यांनी केली आहे. मला असं वाटतं उद्धव ठाकरे साहेब जर विचार केला असता तर या जाळपोळीच्या घटना थांबू शकले असते, अटक करण्याची थांबू शकलं असतं. असा अनेक लोकांना गुन्हे दाखल होतात पण या पद्धतीने अनिल परब काय बोलले, अनिल परब बोलले जा नुसा जेवढाही त्रास दिसला नारायण राणे साहेबांचा, जेवढाही त्रास दिसला नारायण राणे साहेबांचा, अनिल परब साहेबांचे स्टेटमेंट बघा तुम्ही काय या पद्धतीने वागायचं. राज्य चालवताना इतकी चूट बनवा बाबाची, आम्ही राज्य चालवलंय, आम्ही कधी विरोधकांना नाही म्हटलं आपला अटक करा जेलमध्ये टाका ही भावना कधी ठेवून नव्हती आमची. पोलिसांचा वापर कधीही 5 वर्ष झाला नाही आणि त्यामुळे या पद्धतीने वागणे राज्य चालवताना जेव्हा तुम्ही मंत्री म्हणून बसता मुख्यमंत्री